सीझन मध्ये महेश महेश आपल्याला दिसतो स्ट्राईक वर नॉन स्ट्राईकला फलंदाज अल्फेश चौधरी गोलंदी मार्कवर कोण येतो बघूया गोलंदाज रवी वर्तक नगर वन सॅट वर्तक नगर संघामार्फत जो या स्पर्धेतला पहिला वर्षामधला विजेता संघ होता संघ प्रथमच या ठिकाणी आपल्याला या स्पर्धेमध्ये एक्शन मध्ये दिसतात हॅट्रिक आहे या चषक संघांना हार्दिक शुभेच्छा यावेळेस बघतो आपण चेंडू जातोय कबर मध्ये सह सोपा सोप डिस्पिसल पाहत होते फलंदाज महेश होता त्याच्यानंतर बघितला गुडलेन पेक्षा थोडस शॉर्ट ठेवला होता चंडूला चेंडूला ऑन दे ऑफ केल्याचा प्रयत्न केला होता फलंदाज महेश यांनी मात्र शॉर्ट कवर मध्ये एक सहज सोपा झेल दिला आणि हा फलंदाज बाद होतोय शून्य या दौसंख्येवर नाना स्पोर्ट टेमघर संघाचा एक महत्त्वाचा फलंदाज बाद झालेला आहे नवीन फलंदाज जातोय किसन मात्रे स्ट्राइक वर असेल तो अल्फेज चौधरी वन साईट नगर हा जो संघ आहे या संघाने लगातार दोन वेळा या ठिकाणी फायनलचं बक्षीस घेतलेला आहे या यावेळेस पुन्हा बघतो आपण अतिशय चांगल्या पद्धतीने जंटल पोस्ट केला होतं चेंडूला पॉईंटच्या चे दिशेने एक दहा पूर्ण केली जाते या एक दहाव्याने खातं खोललं जाते अल्पेशाचं आणि संघाचं सुद्धा खातं खोललं जाते पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस ड्राईव्ह केला जातं चेंडूला मिडॉनच्या दिशेने क्षत्रक्षक त्या ठिकाणी चांगलं क्षेत्रक्षण करतोय मिडॉनचा क्षत्रक्षक आणि एक धाव मिळते एक धावाने किसन मात्रे आपलं खातं खोलतोय संघाची धाव संख्या पोहोचते दोन या धाव संख्येवर पहिला चेंडूवर गडी बाद झाला होता थोडीशी संत सुरुवात दिसते आपल्याला पॉवर प्लेच पहिलं षटक आहे राईट आर्म ओद विकेट नि पुढील चेंडू यावेळेस केलेला आहे वॉर स्टॉक डीप स्कोर बाउंड जेव्हा आहे चेंडू चार धावांसाठी चौकार अ लडकी ब्यूटीफुल कर प्रतिमा फटका अल्पेश चौधरी याच्या बॅट मधून बघितलं अतिशय चांगला चेंडूला घेतला होता बॅटवर आणि स्लॉक स्वेप केला होता चेंडू डीप लाईक बाउंड्रीच्या बाहेर चार धावांसाठी या चार धावाने अल्पेश पोहोचतो पाच या धावसंख्यवर संघाची धावसंख्या सहा धावा यावेळेस सट्टा केलेल्या चेंडूला लेगच्या दिशेने शताक्षत त्या ठिकाणी थोडासा शॉर्ट पडला होता चेंडू यावेळेस पण बघितलं हुदा स्थितीमध्ये खेळला होता चेंडूला शॉर्ट अपनी पूल करण्याचा प्रयत्न होता अल्पेशचा एक धाव येते धावसंख्या पोहोचते ती सात या धाव संख्येवर गोलंदाज रवी पुन्हा आपल्या गोलंदी मार्क द विकेट चा मारा सतीश पाटील थर्ड अंपायर यांनी ताबा घ्यायचा आहे कृपया सूचना असेल एम एच झिरो फोर जी जे बारा एकाहत्तर वॅगनार गाडी व्हाईट कलरची ज्याची कोणाची असेल कृपया त्यांनी थोडीशी बाजूला करायची कारण फलंदाजा डोक समोर चेहऱ्यावर थोडासा रिफ्लेक्शन होते त्याचा मेरचा तर विनंती असेल ही वॅगनार गाडी थोडीशी बाजूला करायची बारा एकाहत्तर गोलंदाज पुन्हा गोलंदी मार्कवर वायडाम ओ दिसन साठी या वॅलीला यावेळेला पूल करण्याचा प्रयत्न मिस टाइम स्टॉक खाली का स्वतः गोलंदाज कॉटन बोर्ड केला जातोय फलंदाजाला मी सॉफ्ट डिस्पल किसन भात्रे हा बाग तो एक अतिशय जबरदस्त खेळाडू आहे या खेळाडूंनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे श्याम याने उत्कृष्ट फलंदाज राहिला होता पोमन बॉस पोमन ट्रॉफीमध्ये ऑलराउंडर परफॉर्मन्स केला होता या खेळाडूने या स्पर्धेमध्ये आपण बघतोय रणजित स्पोर्ट आयोजित रणजीत ट्रॉफी दोन हजार सतरामध्ये हॅट्रिक मध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज कुणाल स्पोर्ट वाघविल संघाचा पंकज यांनी त्रेसष्ट धावा एका इनिंग मध्ये बनवलेत आणि एकमेव हाफ सेंचुरी पूर्ण करणारा फलंदाज कालच्या दिवसामध्ये आपण बघितला त्याच्यानंतर षटकाराची हॅटिक सुद्धा बंटी याने केली होती त्याच्यानंतर पंकज याने केले होते वेलकम संदीप मोरे देर से आहे लेकिन आहे जरूर <laughs> गोलंदाज बघूया आपण एक षटक समाप्त एक षटकाच्या समाप्तीनंतर दाव संख्या झालेली होती सात धावा गोलंदाजी मार्कत दुसरा गोलंदाज येतोय किरण येतोय दुसरा गोलंदाज वेलकम संदीप बघतोय फलंदाज तयार डेट बॉल चा इशारा केला मार्फत अल्फेज चौधरी स्ट्राईक वर दिसतो आपल्या नॉन स्ट्राईक वर फलंदाज येतो श्याम सर्व क्रीडा रसिकांचं सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा गोलंदाज किरण गोलंदी मार्कवर यावेळेस चेंडूला फक्त टर्न केलं होतं मिडब्रिकेटच्या दिशेने एक धाव पूर्ण केलेल्या गॅपमध्ये चेंडू खेळून काढला होता अतिशय इंटेलिजंट क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज अल्पेश चौधरी मार्फत एक दोन धावा येतात त्या दोन धावाने संघाची धावसंख्या पोहोचते ती नऊ या धावसंख्येवर क्रिकेटचा आय म्हणजे इंटेलिजंट आणि इंटेलिजंट क्रिकेटर अल्पेश चौधरी याला म्हटलं अतिशय चांगल्या पद्धतीने बघितलं त्याने की वाडिश मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या मध्ये मोठा गॅप आहे त्या गॅप मध्ये चेंडूला खेळून काढतो दोन साठी एक चांगला फटका पाहायला मिळणार षटकातील पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज लेफ्ट आर्म अराउंड द विकेट नगेच चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू जास्त वर येतोय आणि चेंडू पॉईंट क्षेत्रामध्ये अडवीपर्यंत एक धाव पूर्ण करताना अल्पेश एका धावीने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती दहावर दुहेरी अंकामध्ये धावफळक पाहायला मिळतोय फलंदाजी करताना आपण पाहतोय नाना स्पोर्ट्स टेमगर संघ प्रतिस्पर्ध संघ वन साईड पॅकर वर्तक नगर या संघाने नक्कीच हे मैदान गाजवलं होतं पहिल्या वर्षी आणि दुसऱ्या वर्षी देखील नक्कीच चांगलं कौशल्य त्यांनी वापरलं होतं एका चांगला पुढचा चेंडू गोलंदाज आपण पाहतोय किरण याला किरणला गोलंदाजी मार्क व समोरच्या अँडकडून गोलंदाजासाठी सज्ज होतोय स्ट्राईकला फलंदाज श्याम डावकरा फलंदाज यावेळेस फ्लिक केलं तर चेंडूला चंडू येतो शॉर्ट मिडवेच्या दिशेने छत्राक्षात त्या ठिकाणी अतिशय चांगला छत्राक्षण करतोय एक धाव मिळते एक धाव्याने संघाची धावसंख्या पोहोचते ती अकरा या धावसंख्येवर निश्चितच एक हलक्या हाताने खेळून काढतो श्यामे श्याम हा एक आक्रमक फलंदाज मात्र पहिला चेंडूला सामोरे हो गेलो सन्मानपूर्वक खेळ होतं या चेंडूवर या चंडूवर सगळ एकदा ड्राईव्ह केला जातो चेंडूला एक्स्ट्रा कवरच्या दिशेने गॅप मध्ये चेंडू एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावचा प्रयत्न केला जातोय आणि दोन धावा पूर्ण करता सहज करते अतिशय चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन धावाने धाव संख्या पोहोचते ती तेरा या धाव संख्येवर आपण बघू शकता ग्राउंडचा नजारा घेताना पूर्ण ग्राउंडला सर्कल करताना इंद्रिश पटेल गोल्डमॅन बप्पी लहरी कासार उडवलीचे बप्पी मैदानामध्ये सतीश पाटील सोबत दिसतात आपल्याला गोलंदाज गोलंदी मार्क वर यावेळेस बघितलं आपण हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न मात्र व्यवस्थित बॅटच्या पाट्यामध्ये चेंडू आला नव्हता चेंडू जातोय शॉर्ट लेगच्या दिशेने अतिशय क्षेत्र एक धाव मात्र मिळते एक संघाची पोहोचते अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातला त्यापर्यंत आक्रमक पवित्रा घेतलेला नाही कुठल्याही फलंदाजाने आपण बघतोय दोन फलंदाज लवकरच बाजू किसन आणि महेश पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा आपण बघतोय ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॉलो बॅक ड्राईव्ह होता आपल्या फॉलज मध्ये अतिशय चांगलं क्षेत्र करतोय किरण आणि षटकाची समाप्ती होते दोन षटकाच्या समाप्तीनंतर सातच्या सरासरीने आपण बघतोय धाव संख्या झालेली ती चौदा धावा उर्वरित तीन षटक शिल्लक आणि तीन षटकामध्ये बघूया किती धावा जमवतात आणि किती धावांचं टार्गेट देतात स्पोर्ट टेमकरचा संघ वन सेट वर्तन नगर संघासमोर ज्या संघाने लागोबाटच्या दोन वर्षामध्ये या स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक पटकावलेले आहे आपण तीन षटकासाठी पाटील नक्कीच एक चांगल्या दर्जाची स्पर्धा आपण पाहतोय ठाणे परिसरामध्ये आयोजन आहे रणजित स्पोर्ट्स कासारडोली या संघाचं या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं डोनेशन कुठल्याही प्रकारचं आर्थिक सहकार्य स्वीकारलं जात नाही घेतलं जात नाही स्वतःच्या भावासाठी एक नक्कीच चांगल्या दर्जाची स्पर्धा एक चांगली आठवण त्याची कायम या क्रीडा क्षेत्रामध्ये राहावी हाच त्यामागचा एक प्रामाणिक हेतू श्रीकांतजी भोईर शैलेजी भोईर आणि रणजी स्पोर्ट्स कासारोडले या संघामार्फत षटक क्रमांक तीन गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज रवी येतोय वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येतोय रवी पण पहिलं षटक जे पाहिलं पतं बॉलिंग पॉवर प्ले ते रवीने हाताळलं होतं आणि पुन्हा एकदा रवी येतोय राईट ऑफ ओर द विकेट पहिला चेंडू मोठा खेळण्याचा प्रयत्न ओवर पीची डिलिव्हरी शेंड व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये नियम क्रमांक सव्वीस ची खूण पंचांमार्फत होतोय लेखबाईचा इशारा होतोय अतिरिक्त धावेने धावसंख्या एक एक पुढे सरकताना पोहोचते ती पंधरावर चकनो सडी नगेच येत्या तिसऱ्या पंचांना बोलवलं जातंय वे चेक करण्यासाठी की चेंडूची हाताळणी गोलंदाज कसं करतोय त्यामध्ये दोष आहे का हे निरीक्षण करण्यासाठी तिसऱ्या मागणी आत करताना आतापर्यंत आपण बघितलं एकही गोलंदाजाला चकनो घोषित केले नाही कुठल्याच गोलंदाज कालपासून बघितलं पण बाद झालेला नाही बँड झालेलं नाही मोहम्मद वरेकर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये जाताना आपल्याला दिसतात मैदानामध्ये काल बघितलं सतीश पाटील इतर पंचांनी अतिशय चांगली कामगिरी केली या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी आपण पाहिलं होतं प्रत्येक कर्णधाराला एक स्पोर्ट्स गॉगल एका सन ग्लासेस दिले होते आमच्या आयोजकांनी रणजित या यावर्षी लाईव्ह टेलिकास्ट दिले जाते पुढचा चेंडू रवी आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न श्याम मार्फत चेंडू वळतोय तो मिडविकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रक्षण होते तत्पूर्वी एक धाव अर्जित करताना श्याम त्याला योग्य साथ अल्पेश मार्फत एका धावीची भर दावसिंग पुढे सरताना पोहोचते सोळाभर अतिशय गोलंदाजी करताना दिसतात तिन्ही सुद्धा गोलंदाज दोन्ही गोलंदाज रवी खास करून त्यांनी पहिलं षटक पॉवर टाकल्यानंतर सात धावा दिल्या होत्या या षटकामध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी करताना दिसतोय अत्यापर्यंत मुभा दिलेली नाही कुठल्याही फलंदाजाला ना मोठा फटका मारण्याची अल्फेश चौधरी आता स्ट्राईक दिसतोय श्याम चौधरी नॉ स्ट्राईक दोन आक्रमक फलंदाज आहेत रवी आता माझा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या एजला चाटून तो शॉर्ट स्क्वेअर क्षेत्रामध्ये डीपचा शेतरक्षक येतोय चेंडूवर झडप घालतोय मात्र तत्पूर्वी संधी आहे ती दोन धावा घेण्याची शेतरक्षणामध्ये थोडासा तांत्रिक बिघाड जाणवला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा फलंदाजांना दुसरी धाव घेण्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होत नाहीये दोन धाव मिळतात दोन धावांनी धावसंख्या पोहोचते पोहोचते अठरावर अतिशय चांगली रन इन बिट्वीन विकेट पाहायला मिळते आपल्याला दोन फलंदाजामध्ये या स्नो वेटचं चांगलं मिश्रण दोन धावा मिडविकेटच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं होतं धाव संख्या पोहोचलेली ती अठरा या धावसंख्येवर आता मात्र धावगती वाढवावी लागेल चेंडू आता मात्र चेंडूला स्वीप करण्याचा प्रयत्न चेंडू डावी अशी सोडून जातोय अनुषंगाने आपले दोन्ही हात समंत दिशेने फैलावतात आणि हा चेंडू स्वैर वाईट असल्याचे खून कळवतात मला वाटते पहिला वाईट असेल या इनिंग मधला जवळजवळ तिसरं षटक पथावर आहे षटकातील पुढचा चेंडू रवी मार्ग सुद्धा अल्पेश सामना करतोय आता मात्र मोठा फटका सरळ चेंडूला दिशा देतोय क्षेत्रक्षण करताना नक्कीच प्रयत्न झाला होता मात्र असफल ठरतोय चेंडू सीमारेषा गाठतोय चार धावांसाठी चौकार सुंदर फटका अतिशय सुंदर फटका आपण ऑफ द जरूर दिशेने होती आणि चेंडू जातो सिमारशा बाहेर चार धावांसाठी चौकार धाव संख्या पोहोचतेवर नाना स्पोर्ट टेमगर संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करत असताना वन साइड स्पोर्ट टू वर्ताक नगर संघासमोर नक्कीच एक चांगला चेंडू होता चेंडूला फ्लिक केलं होतं आणि चेंडू आपण पाहतोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्र अडवण्याचा प्रयत्न कर्णधार करतोय असफलोय चार धाव मिळत आहेत अल्पेशला चार धावांनी धावसंख्या पोहचते याच्यानंतर होणारा सामना पॅन्थर दोन्ही वर्सेस कर्णधारांना पहिला ऑफिशियल कॉल असेल की तुम्ही चेंडू आता मात्र चेंडूला हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न चेंडूला दिशा देतो चेंडू वर तर बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रक्षण होतंय मात्र तत्पूर्वी एक धाव प्राप्त करताना अल्पेश एका धावीने धावसंख्या पोहोचते ती वर चोवीस धाव धाव फळकावर षटक क्रमांक तीन प्रगतीपथावर तीन गडीबा चोवीस धावा अर्जित करताना नाना स्पोर्ट्स टेमकर संघ वन साइड पॅकर्स वर्तक नगर संघासमोर संग। चेंडू शपल खेळण्याचा प्रयत्न चेंडूला दिशा देतोय क्षेत्र थोडस नगीच वेगळ्या पद्धतीने दिसतंय थोडासा बिघाड झाला होता आणि त्याचा पुरेपूर फायदा इथे मात्र होतोय खेळाडूंना दोन धावा या स्पर्धेसाठी एका विशेष लेडीज अँकर इथे येणार आहेत मी वाल्सो आहे डी डीजे डी जेकडे ब्रेक आपण पाहतोय चौथं षटक हे बॅटिंग पॉवर प्ले असेल पाहिजे कुठला गोलंदाज मोर्चे बांधणीवर आणला जातोय कारण रवीनी जी दोन षटक हाताळली त्यामध्ये तो दोन गडी बाद करतोय आणि तब्बल एकोणीस धावा खर्च करतोय किरण वैयक्तिक एक षटक हाताळतोय सात धावा खर्च करतोय आता क्रमांक चार तर षटक हाताळण्यासाठी कुठल्या गोलंदाजांवर जबाबदारी असेल धुरा सांभाळली जाते बघ पाहिजे भारत मेहर याच्यावर जबाबदारी सोपवली जाते ज्ञानगंगा कॉलेज एंड कडून मार्ग स्वतःना भरत मेहेर सामना करेल फलंदाज अल्पेश चौधरी नॉन सेकंड लास्ट श्याम आपण वाहतोय गोल्डन मॅन नगेच पूर्ण मैदानाचा एन दिस पटेल यांना आपण पाहतोय सतीश पाटील यांच्या समवेत ते पूर्ण मैदानाचा नगेच सदिच्छा भेट देऊन आली पूर्ण तमाम क्रीडा खेळाडूंना द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जीवचंद्र संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे पॅन्थर बॉईज आता मात्र चेंडूला दिशा देतोय मात्र वाईट चेंडू वाईट चा इशारा होतोय दोन धाव मिळत आहेत या वाईटच्या स्वरूपात दोन धाव आणि धावसंख्या पुढे सर पोहोचते ती अठ्ठावीस वर अठ्ठावीस धावा धाव षटक क्रमांक चार पहिला चेंडू सोय राताळला जातोय एक ढावकुरा आणि एक उजव्या हाताचा फलंदाज असण्या कारणानं नक्कीच आमचे स्क्वेअर लेग पंच जयंतजी पाटील आपली बाजू बदलताना किरण भारत षटकातील पुरता चेंडू लेफ्टॉप ओवर द विकेट आता मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात देत नाही चेंडू वळतोय शॉर्ट पॉइंट क्षेत्रामध्ये एक धाव येते संख्या एक निसताना पोहोचते एकोणतीस वर एकोणतीस धाव धाव फळकावर पॅन्थर बॉयज आणि द ग्रेट मराठा स्पोर्ट ज्यूचंद्र दोन्ही संघाचे कर्णधार आपण नाणेफिकीसाठी मान्यवर कक्षाच्या बाजूला येऊन थांबायचं आहे निश्चितच बघितला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता मात्र चेंडू जवळच एक धाव पूर्ण केली होती आता मात्र चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न इनसाइड आउट फटका चेंडू मिड विकेटच्या वरून जाताना सहा तापांसाठी अप्रतिम छटकर फटका आपण पाहतोय अल्पिकचं टेक्निक इथे नक्कीचा प्रत्ययाला येतोय अप्रतिम फटका जो चेंडू नक्कीच यॉर्कच्या पद्धतीने हाताळला होता त्याला आपला नक्कीच बनगटाचा वापर करून चेंडूला फ्लिक केलं होतं आणि चेंडू विकेटच्या वरून जाताना सहा धावांसाठी भरत आता मात्र आकुट्यामध्ये चेंडू चेंडूला पोल करण्याचा प्रयत्न चेंडू आणि बॅटचा व्यसिय संपर्क होत नाहीये लेग बाईचा इशारा पंचांमार्फत अतिरिक्त धाव अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचतेस वर छत्तीस धावा धाव फळकावर षटक क्रमांक चार प्रगतीपथावर भरत मेहर गोलंदाजी प्रत्यकरण करताना श्याम सडी इथे बॅट घेऊन जाताना आमच्या आयोजन समितीतील सदस्य गुलाम कालच्या दिवसापासून गुलाम नक्कीच ही जबाबदारी व्यवस्थित पार पाडतोय खेळाडू कक्ष आणि फलंदाजांना आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच जबाबदारी आहे गुलामकडे वेळ कमी आहे लक्षात ठेवा वेळेचा सदुपयोग झाला तर नक्कीच चांगल्या दर्जाचं आयोजन आहे एक चांगलं नियोजन आहे एक चांगली स्पर्धा आहे ते संपन्न होताना भरत शक्यतील पुढचा चेंडू सामना प्रयत्न आणि श्याम चौधरी येथे धावचीच्या स्वरूपात बाद होतोय आणि नाना स्पोर्ट्स टीमगर संघाचा पॉवरफुल फलंदाज सचिन पवार सचिन पवार जातोय मैदानाच्या आत क्रमांक सहा वर नाना स्पोर्ट्स टीमगर संघाचा एक ऑलराऊंडर खेळाडू भरत शक्य पोटचा चेंडू सामना करतो अल्पेश चार गडी बाळकावर सदोदिस धावा मात्र चेंडूला लिफ्ट करण्याचा प्रयत्न चेंडू वळतोय एक धाव मिळते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय सफलतापूर्वक पूर्ण एकोणचाळीस धावा धाव बळकावर एकोणचाळीस धावा धाव बळकावर आणि चार षटकांच्या अंती समाप्ती नंतर नाना स्पोर्ट्स टीमगर संघाची एकूण धावसंख्या पोहोचते ती नऊ पूर्णांक पंच्याहत्तरच्या सरासरीनं एकोणचाळीस धावा चार गडीपात वेळ कमी आहे लक्षात ठेवा नाना स्पोर्ट्स टेमकर आणि वन साईड पॅकर्स वर्तकनगर तुमची फक्त आणि फक्त साडेतीन मिनटं शिल्लक आहेत शेवटचं सडक हाताळण्यासाठी गोल्डन मॅन कासारोडोलीचे पाटीलजी मान्यवर कक्षामध्ये विराजमान त्यांच्या समवेत एक हँडसम पर्सनॅलिटी सतीश पाटील हे देखील मान्यवर कक्षामधून या क्रिकेटचा आनंद घेताना यापुढची लढत द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र विरुद्ध पॅन्थर अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कूर येतोय सूरज कर्णधार येतोय एक चांगल्या दर्जाचं गोलंदाजीचा पृथ्वकरण करणारा हा गोलंदाज अंतिम षटक हाताळण्याची महत्वपूर्ण जबाबदारी स्वीकारतोय सामना करतोय सचिन पवार सूरज मार्ग स्वतः ना राईट विकेट पहिला चेंडू फुल कसून खेळतोय चेंडूला दिशा देतोय वन बाउंड चेंडू मिड विकेट क्षेत्र क्लिअर करतोय चार धावांसाठी अप्रतिम चौकार कंपनी भिवंडी मितकुमार कंपनी संघाचे करता धर्ता प्रोपरायटर दिनेश चौधरी नाना स्पोर्ट्स टेमघर या संघाला हार्दिक शुभेच्छा कळवत आहेत सर्व खेळाडूंना शुभेच्छा देत आहेत या स्पर्धेला देखील या आयोजनाला देखील त्यांच्याकडून शुभेच्छा धन्यवाद दिनेश चौधरीजी चार धावांनी नक्कीच एक चांगला फटका अर्जित करून स्वतःच वैयक्तिक खातं उघडतोय सचिन पवार पॉवरफुल फलंदाज सचिन पवार सूरज षटकातील पुढचा चेंडू राईट आम ओर द अकोटप्याचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू आणि कुठल्याही प्रकारे संपर्क नाहीये ज्याप्रमाणे फुटवर्क होणं गरजेचं होतं तसं फुटवर्क झालं नाही सचिन पवार मार्फत आणि त्याच कारणास्तव हा चेंडू निघून जातोय रोहित काम यष्टीरक्षक करतोय सूरज एक चांगल्या चेंडूची हाताळणी करतोय कमबॅक करतोय षटकातील पुढचा चेंडू दहा ते बारा बॉलंचा रनअप घेऊन मार्गस्थ होता ना आता मात्र पुन्हा एकदा चेंडू चांगल्या दर्जाचा होता फलंदाज दृष्टिकोनातून मात्र चांगला ठरतो तो, तो गोलंदाजी दृष्टिकोनातून बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव हाताळतोय सूरज हा गोलंदाज असं वाटलं होतं की ह्या चेंडूचा नक्की चांगला समाचार घेईल एक मोठ्या फटक्यांची लैलूट करणारं खेळ तो सादर करेल मात्र थोडंसं तांत्रिक दृष्ट्या बिघाड निर्माण होतोय आहे निर्धाव चेंडू एक टेक्निकल शॉट खेळत नाहीये शॉर्ट सिलेक्शन व्यवस्थित नव्हतं सचिन पवारचं सूरज षटकातील पुढचा चेंडू राईट ऑफ ऑर विकेट पुन्हा एकदा गती परिवर्तन नक्कीच वैविध्यपूर्ण शैलीनी प्रभावित करतोय कधी गती कमी करतोय कधी कधी जास्त करतोय असं गोलंदाजी प्रत्येकरण पहिल्याच चेंडूवर चार धावा खर्च होताना नक्कीच मानसिक दबावाखाली येण्याची शक्यता होती ती सूरजची मात्र तसं प्रदर्शन न करता एक नॅचरल गेम त्याची जी पारंपरिक गोलंदाजीची शैली आहे त्याच अनुषंगाने तो गोलंदाजी हाताळतोय प्रभावित करतोय सचिन पवार याला सूरज षटकातील पुरता चेंडू आता मात्र पाहिजे काय घडतं तिथे चेंडू बळतोय शॉर्ट फायनल क्षेत्रामध्ये बॅटची ची एज चेंडू जातोय एक धाव मिळत सचिन पवारला धाव संख्या एक पोहोचते सव्वेचाळीस वर अंतिम चेंडू असेल अल्पेश चौधरी याच्या माहितीसाठी पहिल्या डावातील पाचव्या षटकातील अंतिम चेंडू वेळ कमी खर्च करा अल्पेश शेवटचा चेंडू असेल आपण या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट डब्ल्यू डब्ल्यू डॉट टेनिस क्रिकेट डॉट इन या वेबसाईटच्या माध्यमातून युट्यूबवर पाहू शकता टाईप करा रणजित चषक दोन हजार सतरा लाईव्ह जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट केलं जाते संतोष नाणेकर अँड कंपनी पुढचा चेंडू आता मात्र नक्कीच चेंडूला लाफ करण्याचा प्रयत्न चेंडू तो डीप मिड ऑफ क्षेत्रामध्ये लॉंगपचा क्षेत्रक्ष चेंडूवर झडप घालतोय दोन धावा पूर्ण तिसरी धाव घेण्याचा घातक प्रयत्न फलंदाज धावची स्वरूपात बाद करणदार अगेट्स अ हँडसम पर्सनॅलिटी आपण पाहतो शेजाद शेख इथे येताना आपण पाहतोय द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जुचंद्र जे कर्ताधर्ता आणि द ग्रेट मराठा जे एक सामाजिक संस्था आहे त्याचे संस्थापक मोहनजी रवींद्र पाटील यांचा इथं शुभाग म्हणून आहे त्यांचं नगेच गोल्डन मॅन इंदिश पटेल यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान केला होतोय आपण वाहतोय इंदिश पटेल यांच्या शुभ हस्ते द ग्रेट मराठा स्पोर्ट्सचे संस्थापक मोहन रवींद्र पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करतोय मोठे माणूस आहेत नक्कीच आशीर्वाद घेतला जातोय मी विनंती करतोय कर्णधार द ग्रेट मराठा स्पोर्ट ज्युचंद्र संघाचा आणि पँथर बॉईज संघाचा कर्णधार आपण या आणि ज्यावेळी नाणेफो होईल त्यावेळेला नक्कीच ओपिनियन घेण्यासाठी जातील शेजाद शेख राहुल इस तरीके की जोड़ी वन साइड पैकर की ओर से सलामी बल्लेबाज के लिए उतरती हुई 47 रनों का लक्ष्य रखा गया है संदीप हम देख सकते हैं देखना यह है कि इस लक्ष्य को किस अंदाज में किस तरीके से पूरा करती है वन साइड पैकर की टीम या फिर टीमगर की जो टीम है ये गेंदबाजी के माध्यम से इस रनों की रन संख्या को बनाने नहीं देती है क्या होगा क्या नहीं आइए हम सुनते हैं संदीप की जबानी इस मैच का आंखों देखा हाल एक स्वीट वॉइस भिवंडी कहे रायगढ़ कहे कहाँ के है ये कन्फर्म अब तक के नहीं हो पाया है तो प्लीज वेलकम वॉइस ऑफ भिवंडी प्लीज संदीप पोरे पैंथर बॉयज कैप्टन आपको आना है द ग्रेट मराठा स्पोर्ट्स जोचंद्र के कैप्टन मोहेंद्र पाटिल यहाँ पे उपस्थित और मैं रिक्वेस्ट करूंगा मान्य श्री परशुराम से आप प्लीज आइए आपके शुभ हाथों से टॉस करेंगे द ग्रेट मराठा चंद्र वेलकम टॉस होने जा रहा है दोनों ही टीम के कैप्टन आ चुके हैं किशन पैंथर बॉयज के आर एस और आर एफ लिखा हुआ है आपको डिसीजन लेना है कि आपको आर एस चुनना है या आर एफ तो वो द ग्रेट मराठा बिल्कुल उनके कैप्टन टॉस के बारे में कहते हुए आर एफ टॉस जीता है किसन स्पोर्ट्स बिल्कुल कहा जाएगा किसन कप्तान जो कि इस टीम के हैं तो आपने टॉस जीता है पैंथर्स ने टॉस जीता है तो आप पहले क्या करना चाहोगे फील्डिंग करेंगे फील्डिंग करने का आपने निर्णय लिया है और गेंदबाजी के माध्यम से आप द ग्रेट मराठा टीम को कितने रनों पर रोकना चाहोगे चालीस से पैतालीस रन के बीच में चालीस से पैतालीस रनों के लिए आप रोकना चाहोगे आपने टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का निर्णय लिया है तो मैं ये पूछना चाहूंगा कि आपको आपके कौन से गेंदबाजों पर ज्यादा भरोसा होगा पप्पू बाबा में प्रेम रोहित और ओके ठीक है इस प्रतियोगिता के बारे में आपका क्या कहना है

बिल्कुल 40 से 45 रनों का टारगेट आप सेट करना चाहोगे आपको कौन से आपके जो बल्लेबाज है जिन पर आपको सबसे ज्यादा भरोसा होगा खुद हो आप खुद हो और आपके जो साथी हैं उनके ऊपर आपका ज्यादा भरोसा होगा इस प्रतियोगिता के बारे में आप क्या कहना चाहेंगे ये अरेंजमेंट देख रहे हैं आप आन बान शान की ट्रॉफी देख रहे हैं इस प्रतियोगिता के बारे में कुछ कहना चाहेंगे आप जरूर थाना में जितने भी टूर्नामेंट होते हैं वो सब सब यहाँ पे हम लोग खेलते रहे थे लेकिन ऐसा आयोजन नहीं दिखाई देता अभी तक और ये आयोजन तो रंजीत स्पोर्ट का तो विदाउट डोनेशन से होता है ए डोनेशन ना मिलके इतना आयोजन बडा करने के लिए पैसा भी इतना खर्चा करने के लिए किसी का मन भी बडा होना चाहिए बिल्कुल बहुत ही बढ़िया तो धन्यवाद कांग्रेचुलेशन दोनों ही टीमों को आप अच्छे से अच्छा मैच खेलें ये हमारी तरफ से शुभकामनाएं ओवर टू कॉमेंट्री बॉक्स धन्यवाद शहजाद सामनेकडे वळूया 47 धावांचं लक्ष्य आहे आपण पाहतोय राहुल आणि फलंदाज महेश स्ट्राइक लया तो फलंदाज राहुल आणि नॉन स्ट्राइक एंडला तो फलंदाज महेश एक धाव धाव फळ काय आपण पुढचा चेंडू आता मात्र चेंडूला हुक केलं जात आहे चेंडू वळतोय बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामधून वन बाउंड मारेशे बाहेर चार धावांसाठी अप्रतिम चौकार धन्यवाद नक्कीच राहुल हा फलंदाज आपला वैयक्तिक धाव फळक म्हणजे वैयक्तिक खाता आहे ते चार धावांनी उघडतोय महेश त्याला साथ देतोय एक धाव संख्येवर संघाची एकूण धावसंख्या दोन चेंडूच्या समाप्तीनंतर पाच धावा आपण पाहतात वन साईड पॅकर्स वर्तक नगर विरुद्ध नाना स्पोर्ट्स टेमगर भिवंडी या दोन बलाढ्य संघादरम्यान ही लढत दोन्ही ठाणे जिल्ह्यातील नामांकित संघ अल्पेश षटकातील षटकात्रपोरचा चेंडू आता मात्र अप्रतिम चेंडू बीट होतोय फलंदाज रक्षक दक्ष आहे चांगलं रक्षण करतोय यष्टी जीत करण्याचा प्रयत्न देखील त्याच्यामार्फत जा झाला होता मात्र सुदैव की पॉपिंग क्रीजमध्ये नक्कीच फलंदाजचा पाय हा राहतोय आणि त्याच कारण तो पंचांचं अचूक लक्ष तिथे वेधलं जात आहे नेधाव चेंडू चाहत आणि अल्पेश मार्फत पॉवर प्लेचं पहिलं षटक बॅट बॉलिंग पॉवर प्ले आपण पाहतोय अल्पेश मार्ग स्वतः ना राईट द विकेट आता मात्र लेट कट करण्याचा प्रयत्न चेंडूला दिशा देतो चेंडू वळतोय सेकंड स्लिप मधून शॉर्ट थर्डमॅन क्षेत्रामध्ये थर्टी थर्ड इयर सर्कलच्या आतच चेंडू अडवला जातोय मात्र तत्पूर्वी फक्त एकच धाव प्राप्त करताना फलंदाज राहुल दावसंख्या पुढे सरकताना पोहोचतोय चार चेंडूच्या समपतीनंतर बिनबाद सहा वन साइड पॅकर्स वर्तकनगर एका नामांकित संघ सलग दोन वर्ष या स्पर्धेवर अधिराज्य गाजवणारा हा संघ आपण पाहतोय वन वन साईड पॅकर्स वर्तकनगर गेल्या वर्षी खास वैशिष्ट्य होतं या संघाचं चार सामने खेळले आणि चार सामन्यामध्ये प्रतिस्पर्धी संघाला बत्तीस धावांवर रोखलं होत आता माझा चेंडूला पोल करण्याचा प्रयत्न चेंडू वळत वळ लागले क्षेत्रामध्ये दोन क्षेत्रक्षक चेंडूचा पाठला करतात फॉर फिल्डर चेंडू सी इमारेशी चार धावांसाठी अप्रतिम चौकार पाचव्या चेंडूवर देखील चौकार अर्जित करताना फलंदाज महेश नक्कीच महेश आणि राहुल वैयक्तिक पाच पाच धावसंख्येवर खेळतात संघाची एकूण धावसंख्या दुहेरीमध्ये पाहायला मिळते ती वर लक्षाचा अचूक पाठलाग योग्य रणनीती योग्य डावपेचा करताना हे दोन्ही फलंदाज जशी सुरुवात हवी होती तसंच सुरुवात करताना दोन फलंदाज अल्पेश आता मात्र मोठा फटका करण्याचा प्रयत्न चेंडू हवेमध्ये झेलवण्याची शक्यता झेल टिपला जातोय नियम क्रमांक बत्तीस च्या अनुषंगाने फलंदाज झेलबाद महेशाची खेळी संपोषतात धन्यवाद डीजे फलंदाज लवकरात लवकर मैदानाच्या हात यावेत असं पंचांकडून सूचना होते मी प्रत्येक खेळाडूला विनंती असेल वेळेचा सदुपयोग होणारी नक्कीच आपलं जर सहकार्य लाभलं तर नक्कीच चांगलं सहकार्य या स्पर्धेला लाभेल पहिल्या षटकाच्या अंती समाप्ती धाव फाळकावर धावा आहेत एक गडी बाद दहा धावा वन साइड पॅकर वर्तक नगर संघ सत्तेचाळीस धावांचं आव्हान समोर असताना नक्कीच एक चांगल्या दर्जाची पायाभरणी केली मात्र शेवटचा जो चेंडू होता पहिल्या षटकातील नक्कीच मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता महेशनी जास्त उंची गाठली होती या फटक्यानी बराच काळ चेंडू हवेत होता आणि नक्कीच संधी लाभली होती मिडविकेल क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षकाला झेल टिपण्याची त्या संधीचं सोनं केलं जात आहे एक चांगल्याच झेल तिथला शेतरक्षक यश पकडतोय आणि अल्पेशला योग्य साथ देतोय अल्पेशचं पहिलं सुयश नाना स्पोर्ट्स टेमगर संघाचं पहिलं सुयश निश्चितच पहिलं षटक समाप्त झाले पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली ती दहा धावा यश आणि शेवटच्या चेंडूला प्रतिम झेल टिपला होता मिडविकेटच्या दिशेने आणि बाद केलं होतं फलंदाज महेशला प्रशांत येतोय नवीन फलंदाज स्ट्राईकला पण जो रेड कॅप वाला खेळाडू पाहतोय तो प्रशांत आणि नॉन आपण पाहतोय राहुल याला राहुल खेळतो व्यक्ती पाच वर पाच धावांचं योगदान देऊन महेश जेलजीच्या स्वरूपात तंबूमध्ये परततोय वेळ कमी खर्च करा नाना स्पोर्ट्स टेमकर संघ क्षेत्रक्षण लावताना देखील वेळ जास्त खर्च होतोय दुसरं षटक खाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर येतोय गोलंदाज जयेश महेश येतोय राईट द विकेट पहिला चेंडू नक्कीच कलात्मक पद्धतीनं चेंडूला ऑन ड्राईव्ह करतो चेंडू बोलतोय डीप मिडॉन क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण यश मार्फत

राहुल हा फलंदाज महेश आणि राहुल पुढचा चेंडू आता मात्र नक्कीचा चेंडूला ड्राईव्ह करतोय मात्र बॉल बॅक ड्राईव्ह होतोय एक चांगलं चेंडूची हाताळणी गोलंदाज महेश मार्फत निर्धाव चेंडू पहिल्या चेंडूवर एक धाव खर्च झाली होती महेश षटकातील पुढचा चेंडू राईट द विकेट आता मात्र चेंडूला टॉस करून खेळतोय चेंडूला ड्राईव्ह करतोय चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये चांगली मात्र तत्पूर्वी संधी आहे ती दोन धावा घेण्याची फलंदाज राहुलला दोन धावांनी धावसंख्या पुढे सर पोहोचते ती तेरावर तेरा धावा धावपळकावर आपण पाहतोय डब्ल्यू डब्ल्यू डॉट टेनिस क्रिकेट डॉट इन चे संतोष नाणेकर आणि त्यांच्या सहकार्यांमार्फत या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट यूट्यूबवर प्रक्षेपित केलं जाते महेश षटकातील पुढचा चेंडू राहुलसाठी आता मात्र नक्कीच हलक्या त्यांना सॉफ्ट अँड ड्राईव्ह करतोय चेंडू बळतोय कवर क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षणामध्ये थोडंसं नक्की थंबलिंग झालं होतं मात्र चांगलं सावरतोय फक्त एकच नाव मिळते एका नवीने दसंख्यापस्थिती चौदावर येणाऱ्या सर्व रसिकांचं हार्दिक स्वागत असेल मात्र आपण ज्या काही दुचाकी आणि चारचाकी गाड्या आणतात त्या व्यवस्थित पार्किंग झोनमध्ये पार्क करा सूर्याची प्रखर करणं नक्कीच आपले जे काही साईड मिरर्स आहेत त्या साईड मिरर्सवरून किंवा मुख्य काचेवरून चारचाकी गाड्यांच्या परावर्तीत होण्याची शक्यता पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा चेंडूला एक सॉफ्ट अँड बॉटम पुश करतोय चेंडू वळतोय येथे कवर क्षेत्रामध्ये अतिशय योग्य ताळमेळ ठेवून दोन धावा पूर्ण असताना हे दोन फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट अतिशय वाखाणण्याजोगं कारण थर्टी या सर्कलच्या आत दोन धावा पळून पूर्ण करणं एक थोडस जिद्दीचं क्रिकेट असतं एक चांगलं क्रिकेट असतं आणि तेच दर्शवताना हे दोन फलंदाज दोन धावांनी धावसंख्येमध्ये भर धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती सोळापर दुसरं षडक प्रगतीपथापर बिल्कुल दूसरा ओवर प्रगति पथ पर है जीत के लिए लक्ष्य काफी बड़ा तय करना है 47 रनों का टारगेट है और अब तक के स्कोर की बात करें तो 16 रन एक अच्छी शुरुआत तो कही जा सकती है आठ रन प्रति ओवर के अनुसार बल्लेबाजी करती हुई वन साइड पैकर की टीम का स्कोर दर्शाता हुआ छटका तिलपुर चेंडू सामना कर तो है तो फलंदाज प्रशांत राइटम ओर दिकेट महिश मार्गस सुताना सुंदर चेंडू चेंडूला फ्लेक करण्याचा प्रयत्न चेंडू वळतोय मिडवन क्षेत्रामध्ये यश येतोय चांगल्या दर्जाचं क्षेत्रक्षण चांगलं फेकी करतोय फक्त एकच धाव समाधान असं म्हटलं तर जिथे दोन धावा खर्च होतील तिथे नक्कीच एक चांगल्या दर्जाचं क्षेत्रक्षण दर्शवतोय यश आपल्या गुणकौशल्याने प्रभावित करतोय फलंदाजांना फक्त एकच धाव समाधान मानताना फलंदाज प्रशांत एका धावीने धावसंख्या पोहोचते ती दोन षटकांच्या अंती समाप्ती एक गणिबाद सतरावर साडेआठच्या सरासरीनं येथे वाटचाल करताना वन साइड बॅकर्स वर्तक नगर संघ पहिल्या षटकात आपण पाहिलं की तब्बल दहा धावांची एक चांगली पायापूर्णी एक चांगलं फाउंडेशन उभारलं होतं वर्तक नगर संघाने मात्र दुसऱ्या षटकात नकी था एक चांगली गोलंदाजी दर्शवतोय तो, तो गोलंदाज महेश बिल्कुल सत्रा रन हो चुके हैं टेनिस क्रिकेट में अशुभ माना जाता है सत्रह को लेकिन अंतरराष्ट्रीय क्रिकेट की अगर बात करें तो सतरा जो कि जर्सी नंबर दर्शाता हुआ एवी वी डी विलियर्स का उनका जन्म हुआ था सतरा जनवरी उन्नीस को और सबसे फास्ट सेंचुरी करने वाले वो पहले खिलाड़ी बन चुके हैं 18 जनवरी 2015 को एवी डीविलियस ने एक दिवसीय अंतरराष्ट्रीय क्रिकेट में सबसे तेज शतक लगाने वाले खिलाड़ियों में शुमार हो चुके थे उन्होंने 31 गेंदों में 100 रन पूरे करने वाले खिलाड़ियों की सूची में सबसे पहले अव्वल दर्जे के खिलाड़ी के रूप में उभर कर आए हैं आज अपना बातों जागतिक युवा दिन मनु साजरा केला आज स्वामी विवेकानंद जन्मदिवस त्याचप्रमाणे आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ भोसले जिजाबाई शाहजी भोसले यांचं देखील आज जन्मदिवस जयंती बिलकुल मैं आपको जरूर बताना चाहूँगा कि आज ही के दिन उन्नीस सौ चौसठ में बारह जनवरी के दिन उन्नीस सौ चौसठ में इक्कीस मैडन ओवर करने का एक खिताब बन चुका था बिल्कुल उनका नाम था बापू नाटकणी जिन्होंने इक्कीस मैडन ओवर किए थे और एक इतिहास रच दिया था बिल्कुल बत्तीस ओवर में महज सत्ताइस रन खर्च कर कर पांच विकेट भी हासिल किए थे भारतीय पहले गेंदबाज थे जिन्होंने इक्कीस मैडन ओवर की थी जो एक चांगला लेखा जो का क्रिकेट क्षेत्र शाह मेत तो बाकी अंगापासन दूर खेलने का प्रयत्न थोड़ा सा फूटवर्क यूज के टेक्निक थोड़ा सा अभाव जा तो प्रशांत मार्फत पहिला चेंडू निर्धाव होता होतो श्याम चौधरी एका चांगल्या दर्जाचा अष्टपैलू खेळाडू नाना स्पोर्ट्स या संघाचा प्रतिनिधित्व करतोय आपला अष्टपैलुत्व तो देण्याचा प्रयत्न पुढचा चेंडू सुंदर चेंडू बॅटची बॅट चेंडू वळतोय फर्स्ट लिप मधून शॉर्ट थर्डमॅन क्षेत्राकडे फक्त एकाच धाव समाधान मानताना फलंदाज प्रशांत त्याला योग्य साथ राहुल मार्फत एका धावीने धावसंख्या सरकताना पोहोचते ती अठरावर वर आज संपूर्ण भारतभर स्वामी विवेकानंद जयंती त्याचप्रमाणे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माता जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते आजचा हा महत्वाचा दिवस युवा दिन म्हणून आयोजन केलं जातं बऱ्याचशा कार्यक्रमांचं आता मात्र रिवाशॉ खेळण्याचा प्रयत्न दिशा देतो आहे झेल होण्याची शक्यता सुंदर झेल टिपला जातो इथे मात्र बॅकवर्ड पॉईंट क्षेत्रामध्ये आणि फलंदाज झेंची स्वरूपात बाद आज आपण पाहतोय की आज देखील आज एक जागतिक विक्रम देखील प्रस्थापित झालेला आहे दिल्ली येथे तब्बल एक लाख भारतीयांनी तो विक्रम केलाय सूर्यनमस्कार सूर्यनमस्कार ज्याच्या आपण पाहतो सूर्य नमस्कार घालून एक जागतिक विक्रम एक लाख लोकांनी एकत्रित सूर्यनमस्कार केले होते आणि त्यांना नक्कीच जागतिक विक्रम म्हटलं होतं आज युवा दिनाचं औचित्य राखून हा विक्रम भारतीय देत आहेत नवीन पर्यंत अतुल येतोय मैदानाच्या ड्रिंक ट्रॉली देखील जातोय तत्परिवळी आम्ही डीजेकडे सामन्याकडे बोलूया चे तीन चेंडू हाताळतोय श्याम एक धाव खर्च करतो एक बहुमूल्य गडी राहुलच्या स्वरूपात तो बाद करतोय प्रशांत याला साथ देण्यासाठी अतुल जातोय मैदानाच्या आत पण एकदा रेड कॅप अतुल मैदानाच्या आत फलंदाज अतुल रेड कॅप परिधान करणारा फलंदाज प्रशांत याला आपण पाहतोय स्ट्राईक वर पुढचा चेंडू आता मात्र चेंडूला फोर्स करतोय फ्लॅश ही ड्राईव्ह चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये होतोय चांगलं क्षेत्रक्षण देते धाव धावणीची शक्यता मात्र सुदैव एक चांगली धावगती राखून दोन धावा पूर्ण केले जात आहेत दोन धावांनी धावसंख्या परिसरात त्यांना पोहोचते ती वीस वर पुढचा चेंडू श्याम आता मात्र चेंडूला पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र चेंडू व्यवस्थित चेंडू बॅटची आपण पाहतोय फर्स्ट स्लीप मधून मॅन क्षेत्राकडे वळतोय एक धाव एका धाबीने धावसंख्या पुढे सरकताना पोहोचते ती एकवीस वर आता जो फलंदाज अतुल या मैदानाच्या आता आपण पाहतोय तर नक्कीच जी भारतीय अपंग दिव्यांग म्हणून आपण ज्यांना समजतो त्या दिव्यांग संघामध्ये प्रतिनिधित्व करणारा हा भारतीय संघातील एक खेळाडू जसं श्याम पाटील आहे त्यानंतर ठाणे परिस्थितीतील आणखीन एक रवी पाटील हा कोपरीचा एक कर्णधार आहे पुढचा चेंडू श्याम अलक्यानं फक्त चेंडूला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न चेंडू बोलतोय कव्हर क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्रक्षण अंतर आर सर्कल सर्कलमध्ये होते आणि अशा पद्धतीनं तीन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळ कबर धाबा येतं सात पूर्णांक तेहतीसच्या सरासरीनं फक्त आणि फक्त दोन गडिबात बावीस धाबा तीन षटकात बावीस धावा अजूनही विजयासाठी पंचवीस धावांची गरज उर्वरित बारा चेंडूमध्ये बारा चेंडूमध्ये पंचवीस धावा पूर्ण होतील का बारा चेंडूमध्ये पंचवीस धावा रोखल्या जातील का नक्कीच काय समीकरण होईल चेंडू आणि फळी मधील युद्ध कशा पद्धतीने रंगेल काय घडामोडी घडतील कुणाचं घडेल कुणाचं बिघडेल या ऐकूया उर्वरित दोन शतकांची कहाणी शेजाद शेख यांच्या जुबानी बारह शेष और जीत के लिए पच्चीस रनों की जरूरत गेंदबाजी की जिम्मेदारी संभालते हुए गेंदबाज किसन अतुल सामना करने के लिए तैयार हैं अतुल की अगर बात करें तो जिस तरीके से हमारे साथी कमेंटेटर संदीप मोरे ने बताया है कि ये अपंग क्रिकेट में परफॉर्मेंस टीम इंडिया के लिए कर चुके हैं अच्छी बात है हमारे ठाणे शहर का नाम रोशन करने वाला ये खिलाड़ी अतुल तो देखते हैं क्या अतुल आज अपनी टीम वन साइड पैकर्स की टीम को जीत का जश्न मनाने का मौका बना पाते हैं या फिर यहाँ पर गेंदबाज कुछ ऐसा कर जाते हैं कि बल्लेबाजों को दांतों तले उंगलियां दबाना पड़े क्या होगा क्या नहीं देखते हैं बारह गेंदे पच्चीस रन जीत के लिए जरूरी है और किस अंदाज में किस तरीके से ये पच्चीस रन पूरे किए जाएंगे ये भी देखना जरूरी फील्डिंग यूनिट टीम आपके पास सिर्फ और सिर्फ आठ मिनट बाकी है फील्डिंग यूनिट टीम कैप्टन दिस इज अ कॉल फॉर यू अगर आपने आठ मिनट में अपनी बारह गेंदे नहीं की यानी दो ओवर नहीं की तो आपको डायरेक्ट पेनल्टी का सामना करना पड़ सकता है ये चीज़ अब ध्यान में रखें तो चलते हैं मैच की तरफ रुक करते हैं गेंदबाजी दिग्गज लंबे हिट लगाने वाले बल्लेबाज अतुल बारह गेंदे पच्चीस रन बैटिंग पावर प्ले जारी है इसी बीच पहली गेंद शॉर्ट पिच गेंद थी पुल किया मिस टाइमिंग स्ट्रोक गेंद हवा में खिलाड़ी गेंद के नीचे विकेट का पतंग होता हुआ अतुल की इनिंग की समाप्ति आपण पाहिलं चेंडू होता चेंडूला पूल करायचा इथे सरळ ब्लेडनी नक्कीच थोडासा वर पूल करण्याचा प्रयत्न होता आणि असफल ठरला कारण चेंडू आपण पाहतोय डीप मिडॉन मध्ये एक चांगल्या पद्धतीनं झेलच्या स्वरूपात परावर्तित झाला होता आणि फलंदाज अतुल हा बाद झाला होता शॉर्ट पिच थी सही तरीके से शॉर्ट सिलेक्शन नहीं कर पाए ये जरूर कहा जाएगा संदीप बिल्कुल अब फ्रंट फुट पर निकले सीधे बल्ले से खेलने का प्रयास किया शॉर्ट ऑन पर 38 सर्कल में खिलाड़ी तैनात थे आसानी के साथ कैच को लपका और विकेट का बतंग होता हुआ एक बड़ी मछली जाल में फंसती हुई अब देखना यह है कि अतुल की कमी पूरी करने किससे भेजा जाता है अतुल की जगह लेने उतरे हैं नए बल्लेबाज भजी भजी को भेजा गया है तो देखते हैं क्या प्रशांत का साथ देने में प्रशांत का साथ देने में क्या कामयाब हो पाते हैं या फिर भजी फिर कुछ ऐसा कर जाते हैं कि जिससे टीम को नुकसान हो इसी बीच किशन की अगली गेंद इसी बीच ये गेंद पिच गेंद ही करारा प्रहार किया है गेंद जा रही है लॉन्ग ऑन बाउंड्री की तरफ एक रन तेजी के साथ पूरा किया दूसरे रन के लिए दौड़ पड़े और दो रन लेने में कामयाबी कदम झूमती हुई दोनों ही बल्लेबाजों की नाना स्पोर्ट्स टीमघर की जो टीम है इनकी फील्डिंग की जितनी सराहना की जाए उतनी कम होगी बहुत ही बढ़िया फील्डिंग कर रहे हैं हर बॉल पर जहां दो रन लेने की चाह जताते हैं बल्लेबाज वहां पर एक रन से ही उन्हें संतुष्ट होना पड़ रहा है इतनी बेहतरीन फील्डिंग आज के दिन की अगर बात की जाए आज के हाफ की अगर बात की जाए तो सबसे खूबसूरत फील्डिंग का प्रदर्शन किया है नाना स्पोर्ट्स टीमगढ़ के सभी खिलाड़ियों ने अगली गेंद लेकर तैयार किशन इसी बीच ये गेंद इस बार पटकी हुई गेंद थी खेल दिया गेंद जारी है शॉर्ट फाइन लेग की दिशा में एक रन जरूर पूरा किया एक रन से ज्यादा कुछ नहीं आधी विकेट पे गेंद को पटक दिया था गेंद में उछाल काफी ज्यादा थी बल्लेबाज ने सही तरीके से बल्ले को स्विंग तो नहीं किया लेकिन अपर कट लेती हुई गेंद शॉर्ट फाइन लेग की दिशा में एक रन एक रन से ज्यादा कुछ नहीं इस एक रन की मदद से स्कोर बोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ पच्चीस रन ट्वेंटी फाइव रन नौ गेंदे आना शेष और जीत के लिए रनों की जो दरकार है वो है बावीस नौ गेंदों में बाविस रन मुश्किल पर नामुमकिन बिल्कुल नहीं क्या होगा यह देखना जरूरी पावर प्ले का बंधन अब तक के जारी है तीन गेंदे अभी भी शेष इस बीच ये शॉर्ट पिच गेंद थी मिस टाइमिंग स्ट्रोक खेल दिया है गेंद हवा में खिलाड़ी गेंद के नीचे आने की चाह में ओह दिस इज अ ब्यूटीफुल कैच बहुत ही बढ़िया कैच बिल्कुल कहा जाएगा कैच ऑफ द डे डीप स्क्वायर लेग से दौड़ लगाते हुए शॉर्ट मिड ऑफ पर मिड विकेट पर आकर कैच को लपकाए है काबिल तारीफ थैंक यू थैंक यू डीजे शाम क्या बात है काबिल तारी फील्डिंग में जिस अंदाज़ में मैं कह रहा था कि नाना स्पोर्ट्स के खिलाड़ियों के अंदर जो जुनून है जो जज्बा है वो पूरी तरीके से उभर कर आ रहा है फील्डिंग के माध्यम से तीन चीज़ें होना सबसे ज़्यादा ज़रूरी अगर एक परफेक्ट टीम हो एक अच्छी गेंदबाजी अच्छी बल्लेबाजी की लाइनअप और सबसे मोस्ट इम्पॉर्टेंट चीज़ फील्डिंग और ये तीनों शेरनी में बिल्कुल सही तरीके से खड़े उतरते हुए नाना स्पोर्ट्स के सभी खिलाड़ी अच्छी गेंदबाजी की है अच्छी बल्लेबाजी भी देखने मिली लेकिन सबसे अच्छी चीज रही इनकी फील्डिंग बहुत ही बढ़िया फील्डिंग का प्रदर्शन शाम ने जो कैच पकड़ा है जिस तरीके से संदीप पोरे ने कहा कि कैच ऑफ द डे बिल्कुल कहा जाएगा कैच ऑफ द डे है ये इसी बीच ये गेंद इस बार काफी तेज तर्रार गेंद थी आशा भरी निगाहों से अंपायर की तरफ देखते हुए लेकिन अंपायर पे कोई खासा असर नहीं गेंद डॉट के रूप में परिवर्तित होती हुई इस डॉट के साथ अब यहां पर टेंशन में नजर आती हुई वन साइड टीम की कमान सात गेंदे बावीस रन अगर इस गेंद पर एक आधा बड़ा स्ट्रोक आता है तो मैच में वापसी हो सकती है देखते हैं क्या होता है क्या नहीं इसी बीच ये गेंद इस बार काफी तेज कर, तर्रार गेंद थी गति पर नियंत्रण नहीं रख पाए दिशा से काफी ज्यादा बाहर गेंद की अंपायर ने अपने हाथों को फैलाया और इस गेंद को वाइट करार दिया इस वक्त में वाइट करना यानी अपनी टीम को थोड़ा सा बैकफुट पर लाकर खड़े करने जैसा होता है स्कोर कि अगर बात करें तो स्कोर बोर्ड पर स्कोर थमा हुआ रुका हुआ सिर्फ और सिर्फ छब्बीस रनों पर अगली गेंद लेकर फिर से से एक बार किसन होते हुए काफी लंबे गेंदबाजी करना पसंद करते हैं सामना करने के लिए तैयार पूरी तरीके से प्रशांत इसी बीच ये गेंद शॉर्ट पिच गेंद थी करारा प्रहार गेंद हवा में खिलाड़ी गेंद के नीचे और विकेट का बतंग अब वन साइड पैकर की टीम काफी दुविधा में नजर आती हुई धन्यवाद दीजिए शहजाद लगातार दो साल जिसने पहले क्रमांक जो किताब है वो जीता था वन साइड बैकर ने बिल्कुल पहली अगर सीजन वन की अगर बात करते हैं रंजीत ट्रॉफी 2015 की तो पहली दावेदार बनी थी ये टीम पहला ट्रॉफी उठाने का श्रेय इन्हें ही मिला था फाइनलिस्ट रह चुकी थी और फिर उसके बाद अगर सन 2016 की अगर बात करते हैं तो रनर अप टीम के रूप में उभर कर आई थी लेकिन इस बार दुविधा में नजर आ रही है ये तीसरा सीजन है कुछ भी हो सकता है क्योंकि इससे पहले सोनू सोनूआई मरुआई बालकुम की टीम 2016 की विनिंग टीम रह चुकी थी पहली मैच में उन्हें टाटा और बाय बाय मिला था की टीम ने 30 रन पर ही उन्हें समाप्त कर दिया था उनकी इनिंग की समाप्ति कर दी थी और उसके बाद हंसते खेलते 30 रन को मुकम्मल किया था लेकिन अब यहां पर बिल्कुल दोनों ही टाइम वन साइड पैकर हैट्रिक के ऊपर है क्या देखते हैं क्या इस बार हैट्रिक कर पाते हैं या नहीं ट्वेंटी रन रिक्वायर्ड फॉर विक्ट्री इक्कीस रनों की जरूरत वन साइड पैकर टीम को अगली गेंद शाम इस... इसी बीच शाम की गेंद इस बार काफी करारा प्रहार स्टेट ड्राइव किया गेंद लॉन्ग ऑफ की दिशा में खिलाड़ी मौजूद है एक रन तेजी के साथ पूरा किया दूसरा रन लेना चाहते हैं और दो रन लेने में कामयाबी कदम चूमती हुई अगर वर्तक नगर इस बार का भी फाइनल अगर मारती है वन साइड पैकर की टीम यानी हैट्रिक मुकम्मल करती है तो आने वाला जो सीजन होगा दो का उसमें इन्हें फ्री एंट्री दी जाएगी तीन साल तलक के फ्री एंट्री मिलेगी इस टूर्नामेंट में अगर ये मैच यानी ये टीम फाइनल जीतती है तो इस बार ये लक चौका क्या मौका बन चुका है ये देखना जरूरी ये मौका बना है याला म्हणता आता तेलही गेलं आणि तूपही गेल हाती राहिलं दुपाटनं झेल होता तीन क्षेत्रशक होते झेल तिथे धरतीला दान झाला आयुष्यमान बाबाचा आशीर्वाद दिला आणि चार धावा देखील पहाल झाल्या अब चार गेंदों में पंधरा रन की जरूरत अगर इस मॅच को जीतते है तो इनका कॉन्फिडन्स काफी हाय होगा क्योंकि एक ओवर में बावीस रन करने वाली ये पहली टीम होगी मेरे ख्याल से इससे पहले उन्नीस रन पूरे हुए थे ये हमने देखा था धमाका स्पोर्ट्स नलपाड़ा की टीम ने किए थे लेकिन अगर ये करती है तो शायद पहली टीम कहलाई जाएगी इस बार बड़ा स्ट्रोक करने की चार्स जताई थी कारपेट के सारे खेला गेंद जाती हुई लॉन्ग ऑफ की दिशा में एक रन तेजी के साथ पूरा किया दूसरे रन के लिए दौड़ पड़े और दो रन लेने में कामयाबी हाथ लगती हुई और तीसरा रन लेना चाहते हैं लेकिन दो रन दो रन से ज़्यादा कुछ नहीं आत्महत्या के रूप में विकेट का पतंग होता हुआ मे तेरा रन की जरूरत तीन तेरा नक्कीच पाहिजे तीन तेरा कोणाचे वाचत कारण तीन चेंडू मध्ये तेरा धावा ड्रेसिंग आणि चेसिंग इथे कंपल्सरी आहे स्पर्धेचा नियम आहे ड्रेसिंग आणि चेसिंग अब नए बल्लेबाज भरत को भेजा गया है भरत मेयर एक टेनिस क्रिकेट के काफ़ी बड़े सितारे हैं सीनियर खिलाड़ी हैं और इस वक्त में तीन गेंदों में तेरह रन की ज़रूरत है सामना करने के लिए तैयार हैं अमित अमित ने अच्छी बल्लेबाजी की है ताबड़तो बल्लेबाजी की है आठ रन ज़रूर जड़े हैं तीन गेंदों में लेकिन अब सिचुएशन और इक्वेशन आती हुई कि तीन गेंदों में तेरह रन अगर इस गेंद पर बड़ा स्ट्रोक लगता है तो मैच में रोमांच बढ़ेगा तो देखना यह है अमित अगर बड़ा स्टोक लगाते हैं तो एक आप आस लगाई जा सकती है क्योंकि तीन गेंदों में तेरह रन की जरूरत है अगर ये टीम वन साइड पैकर की टीम इस बार भी यानी तीसरे सीजन में भी ये ट्रॉफी को ले जाती है अपने नाम कर जाती है तो उन्हें तीन साल तक की एंट्री फ्री मिलेगी इस बार ये गेंद एक रन तेजी के साथ पूरा करना चाहते थे और रनआउट के रूप में विकेट का पतंग अब केंदे बची हैं सिर्फ दो और जीत के लिए जो रनों की रन संख्या है वो है तेरह अब यहां पर कहा जाएगा जिस तरीके से मैं अक्सर कहता हूं संदीप अब दवा की नहीं दुआ की जरूरत नक्कीच इथे आपण पाहतोय दोन चेंडू आणि तेरा धाबा नक्कीच जर इथे नाना स्पोर्ट्स टेमगर संघ पराभूत झाला तर त्याचं एकमेव कारण असेल ते गोलंदाज गोलंदाज श्याम कारण दोन चेंडू मध्ये दोन षटकार जरी खर्च झाले तरी नक्कीच विजयी ठेवू शकतो तो नाना स्पोर्ट्स टेमगर संघ मात्र एखादा स्वैर चेंडू या सामनेची दशा आणि दिशा दोन्ही बिघडू शकतं एक अगर एक्स्ट्रा किया इस वक्त में तो शायद कुछ बाद बन सकती है वन साइड पैकर के लिए और लेफ्ट बल्लेबाज हैं भरत मेर एक अनुभवी खिलाड़ी हैं एक परफेक्ट ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं गेंदबाजी में तो काफ़ी दिल जीता है इन्होंने और अब देखना है क्या बल्लेबाजी में कुछ चमत्कार कर पाते हैं अगर एक्स्ट्रा कुछ मिलते हैं तब जाके कुछ बात बन सकती है नहीं तो फिर दो गेंदों में तेरह रन होना काफ़ी मुश्किल स्ट्राइक पर हैं भरत मेर सामना करेंगे शाम का शाम ने अच्छी गेंदबाजी की है इसी बीच ये गेंद और मेरे ख्याल से यहाँ पर एक रन चहलकदमी करते हुए पूरा किया और वन साइड पैकर की टीम अपने आप से खुद निराश होती होगी ज़रूर कि उनका मौका नहीं बन पाया तीसरी बार अगर तीसरी बार जीतते तो यहाँ पर तीन साल का एक रिकॉर्ड बनता था हैट्रिक करते थे मुकम्मल और तीन साल तक तो के उन्हें एंट्री फ्री मिलने की घोषणा भी हो चुकी थी श्रीकांत सर ने ये चीज़ का ऐलान किया था लेकिन यहाँ पर यही कहा जा सकता है कि इस मैच को जीत लिया है नाना स्पोर्ट्स की टीम ने अंतिम बॉल पर सिक्स जरूर जड़ने मिला था लेकिन यह कहा जाएगा कि सात छह रनों से यह मैच हारती हुई वन साइड पैकर की टीम